ओके हाय, नमस्कार नमस्कार मित्रांनो. आपण सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आज मी तुम्हाला भेटायला आले आहे. तुम्ही माझ्याशी गप्पा मारू शकता, आपण गप्पाच मारूया. आयदर तुम्ही मला प्रश्न विचारा, तुम्हाला जे जे काही मला प्रश्न विचारायचे असतील त्यांची मी उत्तरं देईन तुम्हाला. जे कोणी मला बघत असतील तर, हाय मला काही कळत नाही, कोणी मला बघतंय का किंवा मी दिसतीये का, तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार नाही काही. हाय हाय, दिसते म्हटलं. ऋतिक कोरगावकर, नमस्कार नमस्कार. हाय विकास पांचाळ, हाय. तुम्ही मला प्रश्न विचारा, कारण आपण हाय हॅलो तर करणारच आहोत. हॅलो मयुरेश, कसे आहात? मी मस्त, तुम्ही कसे आहात? आणि तुम्ही सगळे आय होप घरीच थांबलात आणि घरूनच मला लाईव्ह बघताय. हर्ष, हाय. साई प्रसाद केरकर वॉचिंग. साई प्रसाद, हाय. साई प्रसादनेच मला कॉल केला होता सिंधुदुर्ग लाईव्हवर येण्यासाठी, सो थँक यू साई प्रसाद. प्रथमेश प्रभू, हाय. आणि सिंधुदुर्ग लाईव्हवर यायला मला खूप भारी वाटतंय, कारण मी कोकणातली मुलगी आहे, अजून कोणाला माहीत नाही आहे फार. कारण आणि कोकणात सिंधुदुर्ग हा माझा जिल्हा आहे. मी देवगडची आहे. ऋतिक कोरगावकर, ताई लॉकडाऊन कसा घालवतीस? खूप छान, मी खूप मज्जा करते या लॉकडाऊनच्या काळात, कारण एवढा वेळ आम्हाला कधीच मिळत नाही घरातल्यांसोबत, एवढा वेळ कधीच मिळत नाही, स्वतःला इतका वेळ कधीच देता येत नाही. अमित माधव, आपला अभिनय छान वाटला, थँक यू सो मच. खूप भारी वाटतं, इतका वेळ, एक महिना झाला आता जवळजवळ मी त्यांच्यासोबत छान वेळ घालवते. तुम्ही पण तुमच्या घरातल्यांसोबत छान वेळ घालवत असाल होपफुली. प्रथमेश प्रभू, हो दिसताय व्यवस्थित, हो थँक यू. निलेश जाधव, कबीर सिंग वाली ना? हो मी कबीर सिंग वालीच. प्रसाद कदम, हाय. मकरंद ललित, हाय. साई प्रसाद केरकर, थँक्स टू यू. अरे वाईल्ड डिसूजा, हाय. समीर धुरी, हाय. अमजद खान, हाय. अमजद पठान, सॉरी. जीतू जैन, हाय मॅम, थँक्स फॉर लाईव्ह, वेलकम. ॲलेक्स, हाय. महेंद्र जाधव, हाय. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, हाय हॅलो तर आपलं होतच राहील. बाकी तुम्ही सांगा कोकणात कसं सुरू आहे? मी खूप मिस करते माझ्या गावाला. मला असं वाटतं की कधी गाड्या सुरू होतील आणि मी कधी कोकणात जाते, कारण मे महिना सुरू झालेत, आंबे खाल्ले की नाही, मनोज चव्हाण नाही, मी अजिबात आंबे खाल्ले नाही आहे. सो मी खूप मिस करते गावच्या सगळ्या गोष्टी. असं वाटतं की कधी संतोष तारी देवगडमध्ये कुठे, मी देवगडमध्ये वाडा पडेल, पडेल कॅन्टीन माहीत असेल तर मी पडेल कॅन्टीन, आणि पडेल कॅन्टीन मधलं अजून जास्त माहीत असेल तर पोखरबाव नावाचं एक गाव आहे, मी तिथे राहते. पडेल कॅन्टीन सगळ्यांनाच माहीत असेल मे बी. मालवणी बोलतेस की नाही? तौसिफ, मालवणी असं ॲज सच मला येत नाही, पण मी बोलू शकते मालवणी. काय गो, खै चाललंस, खै सुनीलस, एवढी बेसिक मालवणी येते मला. मयुरेश राहुल, राऊळ कबीर सिंग मधला तुमचा अनुभव कसा होता? खूप छान होता, खूप भारी होते ते दिवस. ज्या त्या दिवसांमध्ये मी खूप दिवस कमी दिवस खूप शूट केलं, पण ते जे दिवस होते तो खूप भारी अनुभव होता माझ्यासाठी, मी खूप एन्जॉय केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग कोरोनामुक्त झालेत, ओ थँक यू, म्हणूनच कोकणात यायचं आहे. मालवणी लॉकडाऊनमध्ये ब्रेकअप झालंय तर कसं काय टाईम स्पेंड करायचा? सॉरी, पण लॉकडाऊनमध्ये करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी. मुळात तुम्ही तुमच्या घरातल्यांसोबत, आपल्याला माहीतच नसतात की आपल्या घरातल्यांबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, की ह्या काळामध्ये आपण त्यांना अजून जास्त जवळून जाणून घेऊ शकतो असं मला वाटतं. निलेश जाधव, मी कालच स्टेटस ठेवला होता तुमचा कबीर सिंगचा, थँक्यू. धनंजय जुवाटकर, हाय. नंदकिशोर, हाय. सुमेध जाधव, हाय. महेंद्र जाधव, वनिता तुमची ऍक्टिंग, ओ थँक्यू सो मच. बाकी म्हणा, बाकी बोला, तुम्ही कसे आहात? तुम्ही काय करताय लॉकडाऊनमध्ये? मी लॉकडाऊनमध्ये मी माझा दिवस खूप जास्त चांगला स्पेंड करते. मी सकाळी उठून योगा करते, थोडासा वर्कआउट करते, मी दिवसभर मूवीज बघत असते, पुस्तकं वाचते, खूप सारे वेबसिरीज बघते, हिंदी इंग्लिश मराठी पिक्चर बघते. सो जे माझ्या क्षेत्राशी खूप जास्त निगडीत आहे, सो म्हणून मी त्याच गोष्टींवरती जास्त अभ्यास करते आहे.
आणि मग माझा दिवस त्या गोष्टींमध्ये खूप छान निघून जातोय. पण प्लीज तुम्ही जोपर्यंत लॉकडाऊन ओपन होत नाही तुम्ही तोपर्यंत प्लीज घरीच राहा. जोपर्यंत आपण पूर्णपणे घरी राहणार नाही तोपर्यंत लॉकडाऊन ओपन होणार नाही आणि सगळं सुरळीत नीट होणार नाही. देवीदास कदम काय करतो गो काय करणार, हे सर बसलंय तुमच्या वांगडा गप्पा मारतय. मला फार मी मालवणी येत नाही, सो सॉरी चुकीचं बोलेन मी. समील पडते हाय, सुरेंद्र हाय, सुरेंद्र बोवाळ. मी खूप मिस करते गावाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांना काय सांगाल साईप्रसाद? मी हेच सांगेन की प्लीज जोपर्यंत लॉकडाऊन ओपन होत नाही किंवा मुंबईत खूप जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवतोय जोपर्यंत लॉकडाऊन ओपन होत नाही किंवा लॉकडाऊन जरी शिथिल करण्यात आलं तरी प्लीज गाड्यांनी प्रवास करणं टाळलं पाहिजे. कारण मुंबईत झालंय ते प्रमाण परत कोकणात होऊ नये असं मला वाटतं. किंवा आपल्याला माहीत नाही की कुठून किंवा कोणत्या मार्फत कोरोनाचा तो विषाणू आपल्या अंगात संचार करेल. सो प्लीज जोपर्यंत सगळं कम्प्लीट होत नाही तोपर्यंत कुठेच प्रवास करू नका, कोणत्याच ठिकाणी प्रवास करू नका असं मला वाटतं. आपल्यामुळे इतर कोणाला त्याचा प्रादुर्भाव होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही पण सुरक्षित राहा, इतरांना पण सुरक्षित राहू दे आणि मुंबईत आहेत म्हणून ते कोकणात नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. प्रथमेश प्रभू मला कबीर सिंग झाल्यासारखं वाटतं या लॉकडाऊनमध्ये रिअली. ओ कोकरबाव पडेल कॅन्टीन माहीत आहे, थँक्स फॉर असणार. आणि माझं गाव देवगडमध्येच मनसे आहे. हो मनसे मला माहिती आहे. मी कोकणात खूप मिस करते गावाला. आत्ता जर लॉकडाऊन नसतं तर आत्ता या क्षणी मी आमच्या गावी असते. जर नाटकाचे प्रयोग नसते किंवा शूट नसतं तर गावी दर वर्षी आम्ही मे महिन्यात गावी जातो, खूप मज्जा करतो पूर्ण फॅमिली मिळून. सो मी खूप जास्त मिस करते. असं वाटतं की हे सगळं खूप छान हो आणि लवकरात लवकर सगळं सुरळीत हो आणि खूप आंबे खायचे तुम्हाला. समीर देसाई हाय, प्रथमेश प्रभू मी शिकवेन मालवणी परफेक्ट. हो प्लीज शिकवा मला, किंवा मला मालवणी एखादा रोल करायचा आहे. आपली भाषा आपल्या भाषेत काहीतरी करायचं आहे असं मला खूप वाटतं. एखादं कॅरेक्टर पण मी ते लवकरच करीन. शांताराम राणे हॅलो हाय. धनंजय जुवाटकर मॅम काळजी घ्या. हो मी काळजी घेतेच आहे, तुम्ही पण काळजी घ्या प्लीज. बाहेर पडू नका, कोकणात जरी काहीही नसेल तरी पण प्लीज काळजी घ्या. कोणत्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही. सो प्लीज आपलं कोकण सुरक्षित ठेवा. विदेश धुरी कबीर सिंग मध्ये शाहिद कपूर सारख्या स्टार कलाकार सोबत काम करताना टेन्शन होतं का? नाही, अजिबात नाही. टेन्शन नव्हतं पण कामाचं प्रेशर असतं. कोणासोबत काम करताना असून मला नाही आहे टेन्शन, आय डोंट नो. शांताराम राणे तू पण घरीच थांब. हो मी घरीच आहे. शुभम जाधव हाय 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 शुभम, बाकी बोला काय म्हणताय? मी गावची पडवी आपल्या घरामागची पडवी खूप जास्त मिस करते म्हणून मी इथे पण बाहेरच बसलीये. पण घराच्या बाहेर बसलीये, जास्त बाहेर नाही घराजवळच आहे. हॅलो हाय प्रशांत. हाय प्रशांत तू बघतोयस मला, हॅलो. नितीन सावंत हाय, नितीन गावडे हाय, हॅलो नमस्कार. दयानंद सावंत हाय हॅलो. मुंबईत असणाऱ्यांनी प्लीज जास्त काळजी घ्या असं मला वाटतं. प्लीज अजूनही लोक खूप जास्त बाहेर पडत आहेत. सो प्लीज जोपर्यंत लोक घराच्या बाहेर पडणं थांबणार नाही तोपर्यंत हे सगळं शिथिल होणार नाही. आपली जबाबदारी आहे हे सगळं थांबवण्याची. आपल्यावरती खूप जास्त जबाबदारी आहे. सो प्लीज काळजी घ्या. मनोज चव्हाण मालवणीमध्ये एखादं वाक्य बोला ना. मालवणी मला फार येत नाही, तुम्ही सांगा मी काय बोलू तर मी ते वाक्य बोलीन. ऋतिक कोरगावकर हास्यजत्रेमधला एखादा अनुभव. हास्यजत्रेमध्ये एखादा अनुभव नाही, बराच अनुभव आहे. कशा तुम्ही? मी मस्त. रोहित माळकर हाय कशी आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? सायली बांधकर वॉचिंग हाय सायली. सायली परब नमस्कार नमस्कार.
सायल परब, ओळखलं नाहीस, नाही ओळखलं सॉरी. प्रशांत देठे, मी घरीच आहे म्हणून मी मास्क नाही लावला, आय एम सो सॉरी. चंद्रकांत कोचरेकर, मॅडम आम्ही घरी बसलो एक महिना, पण काही लोक आहेत की त्यांना भाजी आणि चिकन खाल्लंच पाहिजे, त्यासाठी बाहेर गेलंच पाहिजे गाढवांना. आता प्रत्येकाची नीड काय आहे आपल्याला माहीत नाही, पण शक्यतो बाहेर न पडणं हेच जास्त गरजेचं आहे. म्हणजे खूप जास्त गरज असेल तरच बाहेर पडा, किंवा एखाद्यानेच बाहेर पडा, किंवा नाहीच पडलं, किंवा घरात जे आहे तेच खाऊन. पण काय, प्रत्येकाची परिस्थिती खूप वेगवेगळी असते, आपण नाही सांगू शकत प्रत्येकाच्या घरी अन्न मिळतच आहे का. पण आपलं प्रशासन खूप कॉपरेट करते, प्रत्येकाला घराघरात अन्न पोचवतंय. सो प्लीज घरीच राहा. सायल परब, जरा मराठी शिकवशील का? हो शिकवेन ती. प्रवीण देसाई, ओम साई राम, मी मालवणी केलंय तर तुका आमच्या नाटकात तुका काम देतलं, नक्की काम करशील आमच्या नाटकात, मालवणी नाटक हो नक्की करेन. अभिनव परब, ओ खरात का की माझ्या फेवरेट, ओ थँक्यू, थँक्यू सो मच. सिद्धेश पालकर, महाराष्ट्राची हास्यजत्र खूप आवडते मला, थँक्यू सो मच, तुम्ही असंच प्रेम करत राहा आमच्यावर. सध्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्र, पूर्णिमा बेडेकर, हाय लुकिंग स्वीट, थँक्यू सो मच पूर्णिमा. सध्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त हास्यजत्रा दाखवत आहेत सोनी मराठीवर, मला खूप मेसेजेस येतात, खूप फोन येतात. सो प्लीज तुम्ही रोज बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा. तर हास्यजत्रेतला अनुभव किती सांगू, आम्ही खूप मज्जा करतो हास्यजत्रा करताना. आणि गौरव माझा पार्टनर, आम्ही दिवसभर रिहर्सल करताना आम्ही दिवसभर हसतच असतो, कारण तो नॉनस्टॉप सुरूच असतो. गौरवला मी शांत कधीच बघितला नाही. आणि ओंकार, ते दोघं इतकी मज्जा करतात आणि त्यामुळे परफॉर्मन्स करताना सुद्धा आमच्या स्किटमध्ये इतकी मज्जा येते आम्हाला करताना. आम्ही स्वतःच आधी खूप हसतो आणि मग आम्ही परफॉर्मन्स करतो. महेश, हाय महेश. पूर्णिमा बेडेकर, हाय पूर्णिमा. शशा, आय मिस यू टू. शशा, शशिकांत माझा मित्र आहे, माझा बेस्ट फ्रेंड, आय मिस यू. माझो डीजे ठेवा पण, वय ठेवतलंय तुमचं, तुमचंच डीजे ठेवतलंय. चाकरमनी जे मुंबईत आहेत, मी तेच सांगितलं ना की प्लीज घरी, कोकणात जायची घाई करू नका, जरी शिथिल झालं तरी प्लीज घरीच थांबा, नाहीतर मग सगळं पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल आपल्याला. सो आत्ता जे आहे आपण परिस्थिती चांगली करण्याचा प्रयत्न करूया प्लीज. अजिबात प्रवास टाळला पाहिजे आपण, मला असं वाटतं. भूषण केळकर, वेट लॉस चाललाय काय? वय थोडासा वेट लॉस चाललाय. धनंजय, गावी पळायची आम्ही पण वाटच बघत आहोत. माझं गाव तिरलोट आंबेरी, ओ माझ्या जवळ आहे तिरलोट आंबेरी, आंबेरीचा ब्रिज माहितीये मला. रवी, हाय रवी. द रोहित माळक, गौऱ्या 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 डार्लिंग आहे मेरा. म्हणजे आत्ता मी जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा खूप लोक ओळखतात, खूप लोक भेटतात, तेव्हा प्रत्येकाचा हाच प्रश्न असतो, गौऱ्या कुठे आहे, गौऱ्या कुठे आहे, किंवा मी गौऱ्याला विचारतात वनी कुठे आहे, वनी कुठे आहे. सो आम्ही इतकं एकत्र झालो आहोत आणि मला खूप मज्जा येते परफॉर्मन्स करताना. आणि तुम्ही खूप प्रेम करता आमच्यावरती हे बघून खूप भारी वाटतं. नीलम महेंद्र, हाय नीलम. मला असं वाटतं घरी राहून प्लीज खूप पुस्तकं वाचा, ज्यांच्याकडे पुस्तकं असतील त्यांनी. खूप मूवीज बघा, म्हणजे हे मी करते म्हणून सांगते. दीपक, हाय दीपक. नीलम, हाय नीलम. मोनिका पितळे, छबीलदास जवळचं मोमोज मिस करत असणार ना? हो, मी तुम्हाला भेटले होते. हाय मोनिका, मला आत्ता आठवलं. हॅलो, हो मिस करतीये छबीलदास जवळचं, कृष्णावाडा मिस करतीये, मोमोज, फ्रँकी, खूप सारं मिस करतीये. खूप एक महिना झाला मी काहीच खाल्लं नाही याच्यातला. पण मी घरातलं खूप हेल्दी फूड खातीये माझ्या आईच्या हातचं. महेंद्र, हाय महेंद्र. साई प्रसाद, गौरवला पण नक्की लाईव्ह करणार. हो प्लीज, गौरव सोबत पण तुम्हाला खूप मज्जा येईल, गौरवला पण लाईव्ह करा. गौरव फुल एंटरटेनिंग पॅकेज आहे गौरव, आणि मुळात तो खूप चांगला माणूस आहे. अजित जाधव, हाय अजित.
अस्मिता असगावकर इज वॉचिंग. अस्मिता ताई, हाय अस्मिता ताई, कशी आहेस तू? मी तुझं घर खूप जास्त मिस करतीये. सागर कोळी, हॅलो सागर. थम पंच पुन्हा एकदा करायचं वना तुझ्यासोबत. मिस यू प्लीज. मी पण मला पण करायचंय हम पंच. ते दिवस खूप भारी होते. हम पंच नावाचं एक नाटक करत होते मी, आणि त्याच्यात भूषण आम्हाला सगळ्या गोष्टींना हेल्प करायचा. भूषण मिस यू भूषण. आणि हम पंचला पण मी खूप जास्त मिस करते. आमचे नाटकाचे दौरे थांबलेत. आता जर लॉकडाऊन नसतं झालं तर मी एक नाटक करत होते, थोडं तुझं थोडं माझं. त्याच्या दौऱ्यावरती असतो आम्ही, आणि आता मी खूप मज्जा केली असती. होपफुली सगळं लवकर बरं व्हावं. दयानंद गोवेकर, भराडी देवीची शपथ चाकरमान्याने चांगलं ठेवा आणि कोकणात करोना येऊ देऊ नका. हे तुमच्यावरती आहे प्लीज. तुम्ही जर घरी राहिलात किंवा तुम्ही जास्त काळजी घेतली तर कोरोना नाहीच येणार कोकणात. सूरज कडू वॉचिंग, हाय सूरज. शशिकांत नांगरे, हाय, कसे आहात ताई साहेब? मी मस्त. सूरज कडू, वनिता कशी आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? साई प्रसाद, पृथ्वीक बद्दल. एकतर पृथ्वीक माझा कॉलेजपासूनचा सिनियर आहे, मी त्याला ज्युनियर आहे. तेव्हापासून मी पृथ्वीकला ओळखते, आणि पृथ्वीक माझ्या सेकंड सीझनमध्ये होता, त्यामुळे आमची फार ओळख व्हायची नाही, पण आमचं फोनवरती कंटिन्युअसली बोलणं असायचं. आणि पृथ्वीक खूप खूप चांगलं काम करतो, त्याचं टायमिंग खूप जास्त चांगलं आहे, आणि पुढच्या काही दिवसांमध्ये खूप चांगली कामं त्याची बघायला मिळतील. तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि खूप वर्षांपासूनचा मित्र आहे. सागर कोळी, यू अनाउन्स माय नेम, वाव, इतकी कशी डाऊन टू अर्थ राहते. थँक्यू, थँक्यू सागर. हाय सागर, मोरे इज वॉचिंग. हाय सागर. गौरव पण माझा खूप जुना मित्र आहे. आम्ही 8 वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय, पण आम्ही एकत्र कधीच काम केलं नव्हतं. ओंकारला पण मी एकांकिकांपासून ओळखते. ओंकार जेव्हा एकांकिका करायचा तेव्हापासून. ओंकार पण चिपळूणचा आहे, आपला कोकणातलाच आहे. सो तो खूप भारी काम करतो, किंवा एकांकिकांमध्ये पण करायचा, पण आम्ही एकत्र कधीच काम केलं नव्हतं, आणि आता पहिल्यांदा आम्ही तिघं एकत्र काम करतोय. ताराचंद शेवाळे, हाय वनिता मॅम. हाय भूषण केळकर, वनिताताई मी रुद्र केळकर तुला टीव्हीवर बघतो, खूप हसवतेस, काळजी घे. समीर काका, गौरव काका आणि इतर वसाडा काका खूप हसवतात. थँक्यू, थँक्यू सो मच समीर दादा. तर आम्ही त्याचे फॅन होता, म्हणजे आम्ही तुम्ही तर आम्हाला टीव्हीवर बघता, पण आम्ही त्याला लाईव्ह बघतो, आणि तो वेडा माणूस आहे, म्हणजे आम्ही त्याचे फॅन आहोत. म्हणजे त्याच्याकडनं आम्हाला थोडंसं जरी शिकता आलं तरी आमच्यासाठी, आम्ही खूप नवीन आहोत त्यांच्या तुलनेत. त्याने खूप वर्ष काम केलंय, म्हणून तो आत्ता इतकं छान काम करतोय. आणि आम्हाला, आम्ही त्याला लाईव्ह बघताना पर्वणी असते. मी त्याच्यासोबत एक नाटक केलं होतं, श्री वाई समर्थ, आणि आम्ही खूप मज्जा केली होती त्या नाटकात. मी तेव्हापासून त्याला ओळखते, आणि तो कमालीचा ब्रिलियंट आहे. त्याच्यासोबत काम करणं म्हणजे तो वेडा आहे. नरसिंग, हाय नरसिंग. गणेश कोकरे, हाय वनिता मॅम, हाव आर यू? आय एम गुड, हाव आर यू? स्वप्नील पात्रे, मी तुमचं फॅन. स्वप्नीलला तर आय लव्ह यू. मी तुझी फॅन आहे प्लीज. तुला माहिती आहे की मला तू किती आवडतोस. स्वप्नील दादा, प्लीज तू एक नाटक लिही ना, आणि होपफुली तू क्वारंटाईन मध्ये लिहिलं असशील आता या लॉकडाऊन मध्ये. प्लीज तू नाटक लिही ना. आय लव्ह यू स्वप्नील दादा. हेमंत मराठे, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनुभव शेअर करा प्लीज. हिंदी चित मला आलेला एक अनुभव, जेव्हा मी कबीर सिंगच्या सेटवर गेले होते आणि मी तिथे शूट करत होते, तेव्हा त्यांना कळतं की आम्ही थिएटर करणारी माणसं आहोत. सो मी तिथे एक टेक दिल्यानंतर त्यांनी मला विचारलं होतं, तुम्ही मराठी थिएटर करता का? तुम्ही खूप छान काम करता. सो माझ्यासाठी हे खूप प्राऊड फिलिंग होतं की त्यांना खूप रिस्पेक्ट आहेत मराठी थिएटर करणाऱ्या माणसांचं. सो मला आपल्या मराठीबद्दल, मग तेव्हा मला खूप जास्त प्राऊड फील वाटलं होतं की यार आपण मराठी थिएटर करून आलो होतो आणि आपल्याला खूप रिस्पेक्ट मिळतो तिथे. सो हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता.
अमोल खंडळकर पॅडीक माझो नमस्कार सांगा तुका पुढच्या हास्यजत्रेसाठी शुभेच्छा. लवकरात लवकर हास्यजत्रा चालू होऊ दे वय महाराजा, चालू होऊ दे. शशिकांत नागरे तू काम केलेली आणि तुझी सर्वात आवडती एकांकिका कोणती? नाही तो गोली मार दुंगा. कीर्ती कॉलेजमध्ये मी नाही तो गोली मार दुंगा ही माझी पहिली एकांकिका केली होती. त्याच्या आधी मी एक एकांकिका केली होती, त्याच्यामध्ये मी खूप मागे मॉप प्ले करत होते आणि खूप मागच्या रांगेत असायचे, तेव्हा मी कधीच दिसायचे नाही. आणि त्याच्यानंतर मी नाही तो गोली मार दुंगा ही माझी खूप जवळची आणि माझ्या माझ्या मनात म्हणजे त्याच्या आठवणी मी कधीच विसरू शकणार नाही आयुष्यात, इतकी आवडती एकांकिका आहे. आणि ती महेश केसकर जी आमच्या दादाने लिहिली होती, ती त्याच्या खूप जास्त आठवणी माझ्या माझ्या जवळ आहेत. सूरज कळू वरळी कोळीवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे? वरळी कोळीवाड्यात काही दिवसांपूर्वी खूप गंभीर परिस्थिती होती. आमचा एरिया खूप सील केला होता, कम्प्लिटली सील्ड, म्हणजे बाहेर जाता येत नव्हता. पण होपफुली आमच्या इकडचे सगळे कोरोनाग्रस्त निगेटिव्ह झालेले आहे, कालच जी 24 तासवर न्यूज आली होती. सो आत्ता गंभीर नाही आहे पण तरी पण सील्ड आहे एरिया आणि सगळ्यांनी काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तरी पण एक बरी बातमी आली आणि सो बरं वाटतं, लोक खूप जास्त काळजी घेत आहेत. प्रशांत आर्यावरी तर खरंच सिरियस रोलमध्ये आम्हाला कधी बघायला मिळेल? होपफुली लवकरच. मला खूप आवडतं ॲक्च्युली सिरियस करायला, सिरियस रोल मिळाला तर मला नक्कीच आवडेल करायला. रोहित माळकर कॉलेजपासून एकांकिकापासून गौरव खूप तो भन्नाटच आहे. हो तो भन्नाटच आहे, म्हणजे तो पण मला खूप सिनियर आहे, खूप वर्ष काम करतोय आणि तो कमाल. त्याची पडद्याड नावाची एकांकिका होती ज्याच्यात तो ब्रिलियंट काम करायचा, तो खाऊन टाकायचा आणि तेव्हापासून आम्ही बघतोय त्याला. रोहित खुडे हाय रोहित दादा. सूरज कडू रोहित दादा आमचा कॉलेजचा सिनियर आहे, रंगसंगती नावाची आमची संस्था आहे, त्या संस्थेचा हेड आहे तो आणि त्या मार्फत आम्ही खूप जास्त एकांकिका केल्या आहेत कॉलेजमध्ये असताना. आणि आत्ता सुद्धा रंगसंगतीची शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन भरवण्यात येत आहे. सो प्लीज ज्यांच्या घरी राहून शॉर्ट फिल्म्स केल्यात त्यांनी क्वारंटाईनच्या दिवसांमध्ये किंवा लॉकडाऊनच्या ह्या दिवसांमध्ये घरी राहून जर शॉर्ट फिल्म्स बनवल्या असतील तर प्लीज रंगसंगतीच्या पेजवरती तुम्ही पाठवू शकता. रंगसंगती एंटरटेनमेंट मंडळ असं आमचं एक पेज आहे, तिथे तुम्ही पाठवू शकता. पण प्लीज त्या घरीच केलेल्या असलेल्या खूप जास्त गरजेच्या आहेत. घराच्या बाहेर जर तुम्ही शूट केल्या असेल तर त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. सो प्लीज तुमची काळजी घेऊन काही असेल तरी पण ते घरातच शूट करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो प्लीज तुम्ही पाठवा तुमची क्रिएटिव्हिटी. माझ्या बायको तुला खूप मिस करते, तुझी फॅन आहे तुझ्यासारखी. सूरज थँक्यू सूरज. समीर माळकर समीर दादा अफलातून आहे. हो समीर दादा अफलातूनच आहे, त्याच्याबद्दल काहीच नाही, तो बाप आहे बाप. आम्ही त्याच्यासमोर खूप लहान आहोत. ऋषिकेश जाधव हाय ऋषिकेश. ताराचंद शेवाळे तुमची कॉमेडी खूप छान असते, कॉमेडी क्वीन थँक्यू ताराचंद. शॅगी हाय शॅगी. नरसिंग सुपर कॉंग्रेस फॉन यू शी माझं फंबल पडलं आहे. कॉंग्रॅज्युलेशन्स फॉन यू रोल्स थँक्यू. प्रशांत आर्या मी पण वरळी कोळीवाड्यात राहतो. ओ तुम्ही प्लीज काळजी घ्या. मग शिशाली कोळी हाय. गावडेस हाय. सागर परडीकर लुकिंग ब्युटिफुल थँक्यू सो मच. दर्शकांना एखादा डायलॉग ऐकायला नक्की आवडेल. गौरव सारखा माझा असा काही डायलॉग नाही आहे. गौरवचा जो काही डायलॉग आहे, गौरवचे लहान लहान मुलं खूप जास्त फॅन्स आहेत. सो माझा असा काही डायलॉग नाही आहे, मी काय डायलॉग म्हणून दाखवू? मला जे स्क्रिप्ट मध्ये येतात तेच मी बोलते. सो सॉरी. बोला अजून काही प्रश्न असतील, काहीही प्रश्न तुम्ही मला बिंदास्त विचारू शकता आणि मी बिंदास्त त्याची उत्तर द्यायला तयार आहे तुम्हाला. सो प्लीज. शॅगी हाय शॅगी. मी तुला हाय केलं. हॅलो संगीता खरात. हॅलो संगीता. मी आपल्या गावचं पिठी भात खूप जास्त मिस करते. मला पिठी भात खायचंय, नाचण्याची भाकरी खायची आहे. हॅलो
हाय तुमची डायना, तुमची नेक्स्ट सिरियल कुठली आहे? नेक्स्ट सिरियल आत्ता लॉकडाऊनमुळे सगळंच ठप्प आहे. सो हे सगळं कधी सुरू होणार आहे आम्हाला खरंच माहीत नाही आहे. त्यामुळे सगळंच थांबले आहे. आमचे नाटकाचे प्रयोग, हास्यजत्रेचं शूटिंग, सगळ्यात सिरियलचं शूटिंग थांबलंय. सो हे होपफुली लवकरात लवकर सुरू व्हावं, कारण सगळ्यांचीच अर्थव्यवस्था बिघडत चाललेली आहे. सो जोपर्यंत हे सगळं ओपन होत नाही तोपर्यंत कुठलीच सिरियल येणं शक्य नाही आत्ता. सो आपणच हे थांबवू शकतो. समर्थ रेवडेकर, हाय समर्थ. सागर पर्डीकर, आम्ही पण फॅमिलीसोबत एक शॉर्ट मूवी बनवली आहे, तुम्हाला सेंड करतो मॅडम. हो नक्की, रंगसंगतीच्या पेजवरती इंस्टाग्राम फेसबुकवर दोन्ही पेजवर दोन्ही ठिकाणी पेज आहे. सो तुम्ही तिथे पाठवू शकता रंगसंगतीच्या. तुमका मालवणी येता का? माका मालवणी थोडं थोडं बोलूक येतात, जास्त येत नाही. प्रशांत आर्या, तुम्ही सिंधुदुर्ग मधल्या का? हो सिंधुदुर्ग मध्ये, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आकाश मेटपावर, कबीर सिंगचा एक्सपिरियन्स. कबीर सिंगचा एक्सपिरियन्स खरं तर मुकेश छाबराकडनं जेव्हा मला फोन आला होता तेव्हा मला खरंच असं वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या कास्टिंग कंपनीमधून मला फोन येईल. आणि आपण मी त्याच्यासाठी सिलेक्ट झाले. आणि जेव्हा माझा पहिला दिवस होता शूटचा तेव्हा थोडीशी कामाची भीती होती. आणि समोर शाहिद कपूरला बघितल्यावर म्हटलं मला हे सगळं स्वप्नवत होतं की शाहिद कपूर आहे समोर, ज्याला बघत 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 आपण टीव्हीवर बघतोय त्याला रोज, किंवा लहानाचे मोठे झालो म्हणायला काही हरकत नाही आहे. जेव्हा पहिला टेक सुरू झाला, पहिला टेक झाल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी क्लॅपिंग केलं होतं. शाहिद कपूर स्वतः येऊन म्हणाला, बोलला माझ्याशी, चर्चा केली. सो मला माझ्यासाठी खूप जास्त भारी एक्सपिरियन्स होता. आणि शूट संपल्यानंतर किंवा मूवी रिलीज होणार होता तेव्हा मला माहीत नव्हतं की माझा सीन इतका फेमस होईल किंवा इतके त्याचे मेम्स होतील किंवा अजूनही मला त्याच्याबद्दल रिप्लाय येतात, मला माहीत नव्हतं. सो मी ती मूवी बघितल्यानंतर इतरांना सांगणार होते की मी कबीर सिंगमध्ये काम केलं, सो प्लीज बघा. पण प्रोमोमध्येच कबीर सिंग माझा सीन दाखवण्यात आला आणि त्याच्यानंतर बाप रे, ओ माय गॉड, हे म्हणजे लोक प्रेक्षकांनी खूप जास्त प्रेम केलं माझ्यावरती. अजूनही त्याचे मेम्स आउट होतात आणि मला खूप जास्त मेसेजेस येतात नेहमी इंस्टाग्रामवरती, मला मेसेजेस येतात. सो हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप भारी होता. समीर तबाने, हाय सम्या. यो हेमंत मराठे, एखादं तुम्हाला आवडणारं गाणं प्लीज, मला गाणं म्हणता गाता येत नाही, सॉरी माझा आवाज खूप वाईट आहे. प्रशांत विचारे, हाय प्रशांत. रोहित माळकर, एक कबीर सिंगचा डायलॉग घे. कबीर सिंगचा डायलॉग कुठे होता? मी तर पळतच होते. कसं चाललंय लॉकडाऊन? प्रशांत विचारे, मस्त चाललंय लॉकडाऊन. मी खूप मज्जा करते, खूप मूवीज बघते, बऱ्याच मूवीज माझ्या बघायच्या राहिल्या होत्या त्यामुळे बघून काढते. वेब सिरीज आणि खूप उत्तम उत्तम वेब सिरीज नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टारवरती आहे. सो प्लीज बघा, आपल्या मराठी मूवी सुद्धा खूप आहेत. कोकणवासियांना काय संदेश द्याल मॅडम? कोकण कोकण अजूनपर्यंत सेफ आहे, सो प्लीज असंच सेफ राहू दे. आणि तुम्ही प्लीज काळजी घ्या, जास्त घाई करू नका प्रवासाची. डायना डिसोजा, एक डायलॉग मालवणीमधून म्हणून दाखवा. काय म्हणू तुम्ही सांगा, ते मी म्हणते. शॅगी, मला ओळखलं का? हो ओळखलं मी तुला. सोहम देवधर, ए भावा वेळ. कसा आहेस भावा? बिल्डरचा जोक मी तुला फोन करून ऐकवते. समीर, युअर ऑसम. आय लव्ह यू सम्या. ऋषिकेश जाधव, तुमका मालवणी जेवण बनवायला येतं का? हो आपलं पिठी भात तर मला येतच येतं, प्लीज मला खूप आवडतं. आणि मी पिठी भात सुकट हे मला येतं बनवतं, बाकी फार असं काही नाही येत. सागर वरडीकर, नेक्स्ट मूवी कोणती आहे तुमची? अजून तरी मी मूवी मध्ये असं शूट नाही केलेलं आहे. सो मी नाटक आणि हास्यजत्राच करतीये. तुमचं आवडतं सॉंग तुमच्या आवाजात ऐकायला मिळेल का? मला गाता येत नाही पण माझी बरीच आवडती गाणी आहेत. पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले, सुरेश वाडकरांचं हे गाणं गुपचूप गुपचूप पिक्चर मधलं मला खूप आवडतं. अनिरुद्ध वाघ, अजून पण भारी साधतो मी, थँक्यू. तारा छंद शेवाळे, हाय कॉमेडी क्वीन. कॉमेडी सोडून आणखी सर्वाधिक आवडता छंद, सर्वाधिक आवडता छंद मूवीज बघणे आणि झोपणे.
मला झोपायला खूप आवडतं आणि मी जेव्हा जेव्हा वेळ मिळतं तेव्हा तेव्हा झोपते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर मी काय करत असेल तर मी नाटक बघणं, पुस्तक वाचणं आणि मूवीज बघणं हे मला खूप जास्त आवडतं, कारण हे माझ्या क्षेत्राशी निगडीत आहे आणि मी ते जेव्हा जेव्हा वेळ मिळतं तेव्हा तेव्हा मी हे बघणं करत असते. मग त्याच्यातलं काही असू दे, नाटक असेल, मूवीज असतील, पुस्तक वाचणं असेल. सागर पर्डीकर, गौरांग तुम्हाला खूप मिस करतोय. ओ, आम्ही पण आमच्या प्रेक्षकांना खूप मिस करतोय. आता झालेले एपिसोड्स दाखवत आहेत पण आमच्याकडेही काही पर्याय नाही आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. समीरता मॅन, ते ग्लास फोडा ना. ग्लास फोडला ऑलरेडी, तुम्ही यूट्यूबवर बघा ना. शॅगी डिसूजा, तू मस्त आहे. थँक्यू शॅगी. सूरज, तू परत एकदा मोठ्या पडद्यावर काम करशील अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि लवकर ये तू संपूर्ण महाराष्ट्र हसवण्यासाठी, आणि तू काळजी घे. थँक्यू सूरज, थँक्यू सो मच. आय होप की मी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरती लवकरात लवकर येईन, मलाही आवडेल नक्कीच. अनिरुद्ध, महाराष्ट्राची हास्यजत्रा फुल कॉमेडी यार. थँक्यू सो मच, तुम्ही असंच प्रेम करत राहा महाराष्ट्राची हास्यजत्रेवर. नवीन एपिसोड लवकर येतील, मी पण वाट बघतीये कधी शूट सुरू होते, मी सगळ्यांना मिस करतीये. अशोक गिरी, वनिता, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. वाईल्ड डिसूजा, हाय हव यू, डीड यू ईट मँगो नॉट? नाही, मी मँगो नाही खाल्ले. मी तेच सांगते ना, मी गावाला खूप मिस करते. सगळं सुरक्षित झाल्यावर मी पहिली कोकणात जाणार आहे. होपफुली नाटकाचे दौरे सुरू होतील कोकणात वगैरे. सो माझं नाटक जर कोकणात आलं तर तुम्ही प्लीज नक्की बघायला या, थोडं तुझं थोडं माझं. त्याच्यात संजय नार्वेकर आहेत, समीदा गुरु आहे, प्रसाद आटले आहेत, तुम्हाला खूप आवडेल. मॅम, एकदा पळून दाखवा ना केबर सिंग. लाईव्ह मध्ये कसं पळून दाखवणार? अनिरुद्ध, ताराचंद शेवाळे, आगामी चित्रपट कोणता येतोय? अजून तरी नाही येत आहे, येत असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन फेसबुक मार्फत, इंस्टाग्राम मार्फत. तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करू शकता, वनिता खरात 19 या अकाउंटवर. सो तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळत राहतील. सचिन, सागर पर्डीकर, सचिन येले पण खूप मिस करतोय. थँक्यू. सिद्धेश पालकर, महाराष्ट्राची हास्यजत्राचं शूट कुठे असतं? मीरा रोडला असतं, मुंबईत. यू लुकिंग ऑसम, थँक्यू दीपक. कॉमेडी परत कधी घेऊन येत आहे? जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल आणि जेव्हा शूटिंग सुरू होईल. मे बी आता हे सगळं संपायला किंवा हे सगळं शिथिल व्हायला जून महिना तरी येईल. होपफुली सगळं बरं होईल. ऋषिकेश जाधव, बाईंनो तुमका बघू बरा वाटला, थँक्यू. मला खूप आवडते ही भाषा, खूप गोडवा आहे आपल्या मालवणी भाषेत, इवन सगळ्याच भाषेत. मला नागपुरी भाषा पण खूप आवडते. विदर्भी, विदर्भाची जी भाषा आहे ती पण खूप गोड आहे. आपली मालवणी भाषा, आपली आगरी भाषा, खूप मला असं वाटतं की ह्या सगळ्या भाषा मला बोलता याव्या. दिलीप तोरसकर, तुमचा आवडता छंद पुस्तक वाचणे? मला खूप आवडतं पुस्तक वाचायला. समील तिळवे, तुम्ही मालवणी असाच तर मालवणी बोल मगो. मालवणी बोला ऐकूक बरा वाटता. माका पण मालवणी बोलूक बरा वाटता, पण माका तेवढी जमत नाही मालवणी बोलूक. तुम्ही माका शिकवतलास. शी, वाईट बोलते मी. ऋषिकेश जाधव, कोकणात खै येता तुम्ही? कोकणात मी देवगडला येते, माझ्या घरी, माझ्या गावी. अभिजित भोसले, वॉचिंग, हाय अभ्या. रोहित माळकर, हास्यजत्रेत काम करताना विशाखाताई सोबतचा काही अनुभव तुमच्या फॅनसोबत शेअर करशील का? हो, विशाखाताई आम्हाला खूप सिनियर आहे, म्हणजे मी तिला खूप वर्षांपासून काम करताना बघते. ती खूप ब्रिलियंट ॲक्ट्रेस आहे, ती ज्या पद्धतीने कॅरेक्टर्स प्ले करते त्याच्यावरती मला कळतच नाही की इतक्या ब्रिलियंटली ती कॅरेक्टर कशी प्ले करते. इतक्या पटापट ती कॅरेक्टर्स बदलते, तिच्याकडनं असं ते शिकण्यासारखं खूप जास्त आहे की मला तिच्यासारखे कॅरेक्टर्स येणं मला असं खूप वाटतं आणि ते मला होपफुली आयुष्यात जमतील. ती खूपच ब्रिलियंट ॲक्ट्रेस आहे, मला त्या बाबतीत खूप आवडते. ती खूप भारी काम करते, ती मला तिच्यासारखं काम यायला हवं असं मला खूप वाटतं. विकी सावंत, कोकणात कुठे राहता तुम्ही? देवगड, वाडा पडेल, पडेल कॅन्टीन माहीत असेल तर.
कॉमेडी चालू करा लवकर, सचिन शिंदे हो लवकरच चालू करू, मिस करते मी आमच्या शूटला, आमच्या संपूर्ण युनिटला. सागर पडते पुन्हा एकदा लवकरात लवकर, ग्लासेस फुटतील का, लोकांचे ग्लासेस फोडायचे आहेत. आपण नवीन वेगळं काहीतरी करूया. तुम्हाला बघितलं तरी हसू येते, एक अप्रतिम विनोदी अभिनेत्री. कॉम्प्लिमेंट. थँक्यू ताराचंद. प्रभाकर परब, एक पंच इथे पण ऐकायला आवडेल. काय पंच सांगू मी, मला असं असं काही येत नाही पटकन. मी स्क्रिप्ट व्यतिरिक्त असं काही पंच करत नाही. मोनक, मोनल मोनक हाय मोनल, कशी आहे? सॉरी, मी मस्त, तू कशी आहेस? ऋषिकेश, वेंगुर्ल्यात कधी येतात? वेंगुर्ल्यात यायचंय मला, माझी मैत्रीण राहते तिथे वेंगुर्ल्यात. रोहित पुढे, वर्णिता वरळी तुझी वाट बघतोय पण तू नको येऊस. हो मला माहिती आहे, मी संपूर्ण बरं झाल्याशिवाय नाही येणार आहे दादा, तुम्ही काळजी घ्या. आपल्या वरळीत खूप जास्त गंभीर परिस्थिती होती पण आता ते खूप भारी झालंय, शांत झालंय, सॉरी भारी काय, शांत झालंय. आणि मला बरं वाटतंय की आपले लोक खूप जास्त जबाबदारीने वागतायत. मोनल, मिस यू ऑन टीव्ही. हो आम्ही पण खूप मिस करतोय आमच्या शूटला. रवी शराडकर, हाय रवी, थँक्यू, थँक्यू सो मच. नक्की ये वेंगुर्ल्यामध्ये, आपले पण भेट होईल. हो साईप्रसाद, नक्की वेंगुर्ल्यामध्ये येईन मी. सिद्धेश, शूट कुठे असतं हास्य जत्रेचं? हास्य जत्रेचं शूट मीरा रोडला असतं मुंबईत. सागर परडीकर, तुम्ही पुण्यात राहायला? नाही, मी पुण्यात राहायला नाहीये, मी मुंबईत राहायला आहे. पुण्यात माझे खूप जवळचे मित्र राहतात त्यामुळे पुण्यात माझं येणं जाणं असतं. आणि नाटकांच्या निमित्ताने तर असतंच असतं, कारण नाटकाचे प्रयोग सॅटर्डे संडे शनिवार रविवार तर असतातच असतात. बालगंधर्वला, भरतला. आज ती थोरात का कुतुला खूप मिस करते, बोलते की वनिता खूप कंजूस. थोरात काकू, येस थोरात काकू आणि खरात काकू ही सिरीज फर्स्ट सीझन मध्ये खूप जास्त हिट झाली होती. मी पण खूप मिस करते थोरात काकूला आणि खरात काकूला. मोनल, नाही मी तुला नाही विसरली, मला आठवते आपण एका इव्हेंटला भेटलो होतो आणि तू खूप छान गातेस, मी तुझे व्हिडिओज पाहत असते. मदन चव्हाण, पॅडी कांबळे बद्दल थोडं काही सांगा. पॅडी दादाला तर मी खरंच लहानपणापासून बघतीये, जेव्हापासून छू आणि गंगूबाई हे कॅरेक्टर आहेत, गंगूबाई नॉन मॅट्रिक पासून आम्ही ते कॅरेक्टर बघतोय. आणि पॅडी दादा माझा सल्लागार आहे, म्हणजे मी काही झालं तरी त्याच्याकडे जाते की दादा असं झालंय, दादा असं झालंय, तर तो मला नेहमी शांतपणे सांगतो. म्हणजे तो मला त्याच्या मुलीसारखं ट्रीट करतो तो मला. आणि तो खूप खूप जेन्युइन माणूस आहे आणि मला तो खूप जास्त आवडतो. त्याच्याबरोबर काम करायला खूप मज्जा येते. तो नेहमी सांगत असतो की हे चुकतंय, हे बरोबर आहे. तो नेहमी असं मोठ्या माणसासारखं आपल्या आपल्या डोक्यावरती हात ठेवून तो असं सांगत असतो की बाळा हे कर, हे नको करूस, हे चुकतंय. सो मला तो खूप आवडतो, मी त्याच्याकडेच जाते नेहमी काही झालं तरी. रोहित दादा, हो आता सगळं ओके, येस दादा. दीप्ती हलवाई, हाय दीप्ती. फेवरेट सॉन्ग, बरीच फेवरेट सॉंग्स आहेत माझी, मराठी हिंदी. तरी पण मराठीचं माझं फेवरेट सॉन्ग आहे पाहिलंय ना मी तुला, तू मला ना पाहिले, गुपचूप गुपचूप पिक्चर मधलं सुरेश वाडकरांनी गायलेलं. मोनल, खूप मस्त वाटते तुला, थँक्यू लाईव्ह बघायला. अरुण, काळजी घ्या. हो मी काळजी घेते, तुम्ही पण काळजी घ्या. रोहित दादा, आपल्या शॉर्ट फिल्म बाबत मी आधीच सांगून टाकलेला आहे. तरी पण प्लीज, जे नवीन जॉईन झाले त्यांना मी सांगते की रंगसंगती संस्थेने शॉर्ट फिल्म फेस्ट कॉम्पिटिशन भरवलं आहे. पण प्लीज, गेल्या वर्षी त्यांनी थिएटरमध्ये हे शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन भरवली होती, यावर्षी आपलं लॉकडाऊन झालंय त्यामुळे ते थिएटरमध्ये न करता ज्यांनी घरातच शूट केलेली असेल आत्ता लॉकडाऊनच्या काळात त्याच शॉर्ट फिल्म ग्राह्य धरल्या जातील. सो प्लीज, अजिबात शॉर्ट फिल्म शूट करायची आहे म्हणून बाहेर रस्त्यावरती जाऊ नका. जर असं केलं तर त्याच्यासाठी रंगसंगती जबाबदार राहणार नाही. ज्यांनी घरात बसून आत्ताच्या तुमच्या काही क्रिएटिव्ह माइंडमधून काही गोष्टी निघाल्या असतील आणि तुम्ही त्या केल्या असतील, सो प्लीज रंगसंगतीच्या पेजला फॉलो करा इन्स्टावरती आणि FBवरती आणि तुमच्या शॉर्ट फिल्म्स पाठवून द्या आणि या संधीचा लाभ घ्या.
दिस. थँक यू वली, तुझ्याकडून माझ्यासाठी कॉमेंट्स. मोस्ट वेलकम मोनल. किरण फडतरे, हो कोका काकू. किरण कसा आहेस तू? कोका काकू एक माझं खूप जवळचं कॅरेक्टर होतं. स्वप्नील दादानी लिहिलेलं नाटक होतं भाव, पूर्ण श्रद्धांजली. राज्यनाट्यमध्ये पहिलं आलं होतं मुंबई केंद्रातनं आणि आम्ही खूप मज्जा केली होती. स्वप्नील दादा, आय मिस यू अँड आय लव्ह यू. प्लीज तू हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर करशील आणि ते खूप मोठं होईल असं मला खूप वाटतं. सो प्लीज तू हे कर. संतोष दादा, थँक्यू सो मच. तुम्ही मला कॉम्प्लिमेंट केलं आहे, थँक्यू सो मच. मोनल, तू माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे, यू ग्रोथ, यू डिझर्व इट. थँक्यू सो मच मोनल. आणि तू खूप अशी छान गात राहा. मी तुम्हाला बोर करत नाही आहे ना, बराच वेळ झाला मी तुमच्याशी गप्पा मारते, मला कळलंच नाही किती वाजलेत. ओ, जवळजवळ पाऊण तास झाला आहे. तुम्हाला बोर झालं असेल तुम्ही मला सांगू शकता. पराग कुबल कधी आहे, काय कधी आहे? सागर परडीकर, तुमचं एज्युकेशन काय झालं आहे? सॉरी, मी फार शिकले नाही आहे. मी कॉलेजमध्ये असतानाच एकांकिका करायला सुरुवात केली होती आणि त्याच गोष्टींमध्ये माझं मन इतकं रमत गेलं की मला नंतर शिक्षणात फार रस वाटेना झाला. पण प्लीज तुम्ही असं करू नका, तुम्ही प्लीज शिक्षण कम्प्लीट करा. माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही झालं आहे, माझं SYBA कम्प्लीट झालं आहे. फक्त माझं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर राहिलेलं आहे. होपफुली मी ते कम्प्लीट करीन असं मला वाटतं. सॉरी. रोहित खुडे, लव्ह यू, लव्ह यू टू दादा. रंगसंगीत गेले गुजबी. ऋषिकेश जाधव, माका भेटायचा असा तुमका वेंगुर्ल्या किल्ल्यावर. नक्की नक्की भेटूया आपण, जर नाटकाचा प्रयोग असेल तर मी नक्की येईल. सूरज खडू, तुला स्किट पाठांतर आहे. थोरात काकूच, खरात काकूच. ओ थँक्यू सो मच. तुम्ही एवढे, तुम्हाला डायलॉगने डायलॉग पार्ट आहेत स्किट्समधले. थँक्यू सो मच यार, मला खूप भारी वाटतं. पराग कुबल, शॉर्ट फिल्म फेस्टिवल कधी आहे? शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन सुरू आहे, तुम्ही लवकरात लवकर एंट्रीज टाकू शकता. रंगसंगती एंटरटेनमेंट मंडळ फेसबुक आणि इन्स्टावरती रंगसंगती नावाचं पेज आहे. सो तिथे तुम्हाला जास्त माहिती मिळू शकते. सो प्लीज तुम्ही तिकडे त्या पेजला भेट द्या. मोनल कंटल, तिथे तुम्हाला नंबर्स पण मिळतील, त्याच्यावर तुम्ही कॉल पण करू शकता. मोनल थँक्यू सो मच, मी बोर नाही करत आहे, थँक्यू. अजय जाधव, हाय अजय. मला खूप भारी वाटतंय गप्पा मारून सगळ्यांशी. तुम्ही इतकं प्रेम करता आमच्यावरती, इतके जण लाईव्ह आहेत गप्पा मारायला, खूप भारी वाटतंय. थँक्यू सो मच. खूप दिवस मी इतकं कोणाशी बोलले नाही आहे कारण मी सतत मूवीज बघतीये आणि वाचतेय. सो एवढं मी कोणाशी बोलले नाही आणि खूप दिवस असं इतर कोणत्या माणसांशी संपर्क नाही झालाय. हो हो, ग्रॅज्युएशन करेन मी कम्प्लीट होपफुली. बघू आता आमचं कीर्ती कॉलेजवाले मला ग्रॅज्युएशन करण्यासाठी ऍडमिशन देत आहेत की नाही. रोहित माळकर, न्यू प्रोजेक्ट आत्ता तरी असं काही नाही, सध्या तरी शूटिंग आणि नाटकाचे प्रयोग याच्यातच अख्खा आठवडा निघून जात होता लॉकडाऊनच्या आधी. पण होपफुली मला सिरियल्स करायला पण खूप आवडेल. मी अजूनपर्यंत सिरियल नाही केली आहे, फार कमी, म्हणजे असं छोट्या छोट्या कॅरेक्टर्सवाली सिरियल केली आहे. मला सिरियल करायला खूप आवडेल. सो होपफुली लॉकडाऊन संपल्यानंतर मी एखाद्या सिरियलमध्ये काम करावं असं माझीही पण खूप जास्त इच्छा आहे. हास्यजत्रा असताना सुद्धा, म्हणजे हास्यजत्रा तर करायचंच आहे पण सिरियल पण करायची आहे. गुड लक ऑन नेक्स्ट जर्नी मॅडम, थँक्यू सो मच. सागर, अजय जाधव, कुडाळचो. ओ कुडाळ, कुडाळची माझी काकी आहे. पांडुरंग श्रवण राऊळ, काय गो, बरा ना? बरा बरा, सगळा बरा. अजय करगुटकर, हाय हाय हाय. हॅलो, अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, अदरवाईज आपण थांबू इथेच. हो मला माहिती आहे सूरज, आपण एकत्र काम केलं आहे परळी केंद्रातनं, मला माहिती आहे. तुमका घरात बसून कसा काय फील येता? घरी बसून खूप छान वाटतंय मला, अजिबात बोर वगैरे नाही होत आहे. मी खूप एन्जॉय करते हे दिवस कारण आम्हाला म्हणजे एवढे कमी
कमी वेळ आम्ही घरातल्यांसोबत घरातल्यांबरोबर इतका वेळ खूप थोडा वेळ मिळतो घालवायला, असं मला बरं वाटतंय. मी खूप एन्जॉय करते आणि मला खूप झोपायला मिळतंय, सो मी खूप एन्जॉय करते. सचिन चिटणीस हाय, चंदन दळवी हाय, अरे प्रणीत सर नमस्कार. प्रणीत प्रणीत आमचा श्रीबाई समर्थला आमचं अख्खं नाटक हँडल करायचा, अष्टविनायकचा करता धरता माणूस. प्रणीत मी तुझ्यासोबत अजून एक नाटक करणार आहे, ज्योती कदम, चंदन दळवी, ज्योती कदम हाय हाय, प्रदीप टोकणे हाय. अजय जाधव, मी मुंबईत अडकलोय सायनला, प्लीज घरीच राहा, बाहेर पडू नका, होपफुली सगळं चांगलं होईल. प्रणीत बोडके, तुम्हाला माहिती आहे माझं पहिलं व्यावसायिक नाटक कोणतं आहे? माझं पहिलं व्यावसायिक नाटक अष्टविनायक निर्मित श्री बाई समर्थ, ज्याच्यात निर्मिती सावंत होत्या, अरुण नलावडे होते, समीर चौगुले होते, मनमीत पे माझा मित्र आणि मी होते. तुम्हाला माहिती आहे प्रणीत बोडके? प्रणीत माझा खूप चांगला मित्र, पण आम्ही नेहमी भांडत असतो, पण माझं त्याच्यावर प्रेम आहे, मला तो आवडतो. ऋषिकेश जाधव, तू रात्रीचा खेळ चाले बघतस? हो बघते मी, मला आवडतं रात्रीच खेळ चाले. ज्योती कदम काळजी घे हो. तू खयला गो, मालवणी येता तुका? नाय माका मालवणी नाय येत, थोडं थोडं बोलूक येत. प्रणीत बोडके सध्या सुयोग सोबत कर. हो मी सध्या सुयोग सोबत करते, पण मी अष्टविनायक सोबत सुद्धा करणार आहे. आम्ही पण हास्य जत्रा बघून दिवस काढतोय. थँक्यू सो मच चंदन, माका तुमच्या बरोबर काम करूचा, नक्की करू आपण काम. अभिषेक, तुमचं आवडतं सॉन्ग तुमच्या आवाजात ऐकायला मिळेल का? बरं प्लीज, मला गाता येत नाही, सो प्लीज मला जज करू नका. मी गाते, मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमचं आवडतं गाणं गा, सो पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना. शी मी खूप वाईट गाते, सॉरी, मला एवढंच गाता येत. सॉरी सॉरी, मी खूप वाईट गाते, जे गात असतील त्यांना सो सॉरी. प्रकाश झोरे हाय, अजय परचुरे हॅलो, नमस्कार नमस्कार, कसे आहात तुम्ही? अनिरुद्ध, नेक्स्ट इंडियन आयडल. मला माहिती आहे मी वाईट गाते, सो प्लीज मला गायला नका सांगू. आणि मी पण होतो बाई समर्थ बॅकस्टेजला. हो मला माहिती आहे सूरज, तू बाई समर्थला होतास बॅकस्टेजला. नाही आहे तुम्हाला गाता, सॉरी अण्णा साहेब, नमस्कार नमस्कार. नाही ग मोनल, मी खूप वाईट गाते, तुझा आवाज खूप छान आहे, तू चांगलं गातेस मला माहिती आहे. शशिकांत नागरे थँक्यू सो मच, थँक्यू. अण्णा साहेब थँक्यू, सुंदर गाणं, थँक्यू थँक्यू. थँक्यू. अजय परचुरे मला माहिती, म्हणूनच मी गाणं थांबवलं, मी ऐकलं माझं गाणं खूप वाईट आहे. पण मी तुमच्या पोस्ट पाहत असते, मला खूप आवडतात. भारी असतात पोस्ट तुमच्या. थँक्यू अजय सर. रात्रीस खेळ चाले मध्ये माझी बहीण आहे सिद्धी माळकर, माझी शेवंताची मुलगी सुशिलाच्या रोल मध्ये. ओ गुड गुड रोहित. अजय करगुटकर कॉमेडी भारी करता तुम्ही, थँक्यू थँक्यू सो मच. सो मला खूप भारी वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. अजून काही प्रश्न असतील तर पटापट विचारा, अदरवाइज आपण थांबू. हाय हाय, हॅलो हाय.
हेलो, साला अजून प्रश्न येत नाही येत, सो मला खूप भारी वाटलं. थँक्यू मोनल, थँक्यू. भेटू आपण पुन्हा ऑनलाईन अजून कुठल्या चॅनलतर्फे. थँक्यू साई प्रसाद, मला ही संधी दिलीस, मला खूप भारी वाटलं सगळ्यांशी बोलून. आणि तुम्ही छान छान प्रश्न विचारले, खूप छान गप्पा मारल्या आपण. सो प्लीज, जाता जाता मी एवढंच सांगेन, प्लीज घरीच रहा, अजिबात बाहेर पडू नका. खूपच जास्त गरज असेल किंवा खूप महत्त्वाची गरज असेल तरच जा, आणि प्लीज एकानेच जा. प्लीज मास्क वापरा, सतत हात धुवत राहा बाहेरून आल्यावर. लहान मुलांना जपा, कारण त्यांना आपणच जपू शकतो. त्यांना बाहेर पाठवू नका, तुम्ही प्लीज घरीच रहा. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, आणि अफवांवरती विश्वास नका ठेवू. अफवांवरती अफवा ऐकू नका. तुम्ही न्यूज बघत राहा, आणि आपले आपले सर आपलं सरकार आपल्याला खूप जास्त कॉपरेट करते. आपले माननीय मुख्यमंत्री आपल्यासाठी खूप सतत काम करतात, सतत झटत आहेत. सो प्लीज त्यांच्यासाठी, त्यांच्या पाठी आपण उभं राहूया असं मला वाटतं. आणि सो प्लीज, आपण काळजी घेतल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही, आपण घरी बसल्याशिवाय. सो प्लीज तुम्ही घरीच राहा असं मला वाटतं. आणि आत्ता जे आले आहेत, सो त्यांना थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच सगळ्यांना. हाय, हॅलो, हाय हाय हाय, जे आत्ता आलेत. आणि थँक्यू, मला खूप बरं वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून, तुमच्याशी छान गप्पा मारून. सो आपण पुन्हा भेटू, सध्या बाय. सगळ्यांनी प्लीज घरी राहा, आणि सगळं व्यवस्थित होईल होपफुली. थँक्यू सो मच सगळ्यांना, धन्यवाद.